पहिलेच पीक आहे बर. आम्ही त्या पहिल्या पिकामध्ये आम्हाला त्याची काय आयडिया नव्हती काही बर, पण छाटणी केल्यापासून आम्ही एसटी त्याचा पूर्ण वापर केला. कृषी अमृत मार्केटला लोकांनी 700 रुपये काढली, इकडे आमचा 800 रुपये काढली. आणि त्याच्यामध्ये म्हणजे उत्पादन किती निघालं? उत्पादन सांगा, म्हणजे 700 झाडामध्ये ना जवळ उत्पादन निघालं 40 टन. खूप शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला की हा बाग सेट झाला तो का नाही झाला. मग तुमचे दोन्ही पण दोन्ही पण सांगितले, टेक्नॉलॉजीचे पण आहे, म्हणजे हे माझ्या मते बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे त्याच्यामध्ये उत्तर आहे. म्हणजे मेन गोष्ट काय, की नुसतं झाडा स्टोरेज नको, जमिनीमध्ये पण स्टोरेज पाहिजे, माती स्टोरेज पाहिजे. बरोबर आहे. झाड ज्या वेळेस फुल कळी फेकायचं त्यावेळेस ते अभ्यास करतं की जमिनीमध्ये मला एवढे फळं पोसण्याची ताकद आहे का, तेव्हाच ते कळी बाहेर फेकतं. बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की चला आता काडीमध्ये माझ्या स्टोरेज आहे, माल निघेल, पण माल निघेल पण तो गळून जाईल, टिकला पाहिजे. म्हणजे तुम्हाला रसायनं तेव्हाच मदत करतील जेव्हा, किंवा हार्मोन्स तेव्हाच मदत करतील जेव्हा तुमच्या झाडाकडे आणि मातीकडे काहीतरी ताकद असेल. सिद्ध कार्बन जास्त होतं. अच्छा, नवीन जमिनी कसदार होत्या, नवीन जमिनी होत्या. आम्ही म्हणजे आम्हाला काय फार ज्ञान होतं असं काही नाही, पण आम्ही शंकर भरपूर घालायचो, रासायनिक घालायचो. जमीन नवी असल्यामुळं भरपूर माल नाही घ्यायची, पण जसं जसं ते जमीन भिजत गेलं का बरोबर, तसं तसं ते जमीनचा उतरत गेला, कस उतरत गेलं. असे झाडांना स्वयंचर पूर्ण वापरलं होतं. ओके, पूर्ण शेड्यूल फॉलो केलं. 20 झाडांना ते वापरलंच नाही. अच्छा, माझा अनुभव असा आहे रासायनिक पैसे आहे ना स्वच्छ त्यामध्ये वापरतो वगैरे, त्या स्ट्रोकच वेगळा आहे. सर, तुमचा ॲपल बोर संदर्भातलं काय एक्सपिरियन्स आहे? ॲपल बोरचा अनुभव असा आहे, आमचं पहिलंच पीक आहे बर. आम्ही त्या पहिल्या पिकामध्ये आम्हाला त्याची काय आयडिया नव्हती काही बर, पण छाटणी केल्यापासून आम्ही एसटी त्याचा पूर्ण वापर केला बर. कृषी अमृत त्याच्यामुळे थोडंफार 10% रासायनिक वापरलं बर. ते आमचं बरंचं पहिले पीक 20 महिन्यात हार्वेस्टिंग झालं. पहिलंच पीक 20 महिने बर संपलं. अच्छा, टेस्ट वगैरे कसं करायचं? एकदम छान घर आणि शुगर वगैरे एकदम व्यवस्थित. शरद सर, तुम्ही काही अनुभव आहे त्याच्याबद्दल? कमीत कमी ना 300-400 रुपयाचा डिझेल घालून म्हणजे पोरं खाण्यासाठी येत होतो, आणि कमीत कमी जर वेळ चालू की 10-15 किलो घेऊन पण जात होतो. काय विशेष वेगळे पण काय, मार्केटमध्ये तर विकत भेटतात, म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे क्वालिटी होती ना, क्वालिटी जी म्हणजे पहिल्याच वर्षीला गोडी जी होती ना ती एकदम जबरदस्त होती. साईज पण फार मोठी होती म्हणजे साईज 250 ग्रॅम पर्यंत फळ भरत होतं. 250 ग्रॅम मॅक्सिमम साईज. आणि पहिल्या वर्षी म्हणजे पहिलंच वर्ष एव्हरेज साईज 200 ग्रॅमच्या आसपास होतीच. सरासरी मार्केटमध्ये किती असते? 70% मार्केटमध्ये 80-90 ग्रॅमची मी पाहिले जास्त सरासरी 200-250 पर्यंत. ऍपल बोर आणि गोडी बद्दल काय अनुभव होता? गोडी तर छानच, गोडी विशेष नाही. आमचं मार्केटला लोकांनी 700 रुपये काढली, इकडे आमचा 800 रुपये काढली. आणि त्याच्यामध्ये म्हणजे उत्पादन किती निघालं? उत्पादन सांगा, म्हणजे 700 झाडामध्ये ना जवळ उत्पादन निघालं 40 टन निघालं. 40 टन हो, पहिलेच. अरे 2000 कॅरेट. आणि साईजच्या बाबतीत पण 70% साईज जम्बोमध्ये निघाली. जम्बो निघाली. किती पैसे झाले सगळे उत्पन्न? आता अशा अजून चालू हिशेब नाही केला, 8 लाखापर्यंत जायला पाहिजे. अरे बापरे, पहिलेच पीक. क्षेत्र किती आहे? कोरोनामुळे ना गिराय फार कमी मार्केटला. अच्छा, 30% कमी, तरी पण क्वालिटी मुळे पैसे झाले. हो, क्वालिटी. ओके.
सर नमस्कार, तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा। सुभाष पाटरे, मुक्तापूर जवळा तालुका पारने जिल्हा अंबरनाथ। मला वाटतं आपण एक वर्ष दिलो सर, एक वर्ष झालं। लक्ष्मण रेड्डी सर आले ते हैदराबादवरून, तेव्हा आपल्या जुन्या प्लॉटमध्ये आपण काय म्हणजे तेव्हापासून तुम्ही रेग्युलर वापरताय, किती दिवस झाले सुरू करून? एक दीड वर्ष झाले। दीड वर्ष झालं। तुमचा टोटल अनुभव किती आहे सर डाळिंबामध्ये? पंधरा वर्ष। आत्तापर्यंत तुमचा अनुभव तुम्ही मागच्या म्हणजे मुलाखतीत पण सांगितलेलाच आहे, पण थोडक्यात काय सांगता येईल आता सध्याच्या परिस्थितीमध्ये? काय परिस्थिती आहे तुमच्या परिसरामध्ये? डाळे म्हणजे ज्यांनी स्वच्छतेचा टेक्नॉलॉजी वापर केला त्याच भागात काहीतरी काही प्रमाणात सक्सेस चांगले। बर, ज्यांनी रासायनिक केलं ते त्यांचं काहीच नाही, खरंच काही नाही। अच्छा, एकंदरीत तुमच्या पण दोन प्लॉट आहेत। हो, एक प्लॉट जो काळ्या जमिनीत होता कळी आली पण तेवढ्या प्रमाणात नाही झाली, तुम्ही थांबवला, आणि हा जो आहे हा प्लॉट तुमचा सेट झालेला आहे पूर्ण। एक खास बात म्हणजे सगळा माल जो तुमचा आहे ना तो सगळा आतल्या बाजूला आहे, आणि असं नाही का एकच झाड तुमचं भरलेलं आहे म्हणजे बघा ना तुम्ही एकसारखं सगळं जे आहे ते एकदम एकसारखं आहे। आणि मला माझ्या माहितीनुसार हस्तबार जो आहे यावर्षी फेलच आहे। हां, म्हणजे एकदम सुंदर सेटिंग वगैरे हस्तबाराच, ते बी 2021 म्हणजे कोणीच म्हणजे मान्य नाही करणार। सेटिंग जर पाहिलं तर एकदम माफला तुम्ही, म्हणजे जसं जनरल रेग्युलर असतं। आता जाड काडी दे बघा, तिथे खाली जर बघितलं आपण जाड काडीला चांगला माल लागेल, बरोबर आहे? साईज पण अतिशय चांगली आहे आणि हिरवा आहे कलर अजूनही, तर साधारणतः आतमध्ये मुळी म्हणजे पहिल्यांदा आतमध्ये माल आहे। तर एकंदरीत ही जी परिस्थिती याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय फरक काय वाटतं दोन्हीमध्ये? दोन्हीमध्ये फरक आहे ना। खूप शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलाय की हा बाग सेट झाला तो का नाही झाला, मग तुमचे दोन्ही पण दोन्ही पण सांगितलं, टेक्नॉलॉजीचं पण आहे म्हणजे हे माझ्या मते बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं त्याच्यामध्ये उत्तर आहे। तर मग काय फरक वाटतो तुम्हाला त्याचा? नाही नाही, फरक म्हणजे कसं माहिती आहे का, काळ्या जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता जास्त राहील, बरोबर आहे? त्याच्यामुळे ना म्हणजे ताण बसला गेला, ताण बसला नाही। म्हणजे आपण ज्याप्रमाणे चर्चा केली त्याप्रमाणे एक गोष्ट अशी लक्षात येते की जर आपल्याला समजा इकडे जर पाहिलं आपण तर ह्याचं जे काही म्हणजे पानांची संख्या आहे आणि फुटव्यांची संख्या आहे, ज्याला फुटवे जे येतात ना खमी, त्या फुटव्यांची संख्या कमी आहे कमी, आणि त्या भागात जर गेला तुम्ही जास्त तुम्ही फुटव्यांची संख्या जास्त आहे, म्हणजे आपण वॉटर शूट ज्याला म्हणतो, आणि हा सगळा जो प्रमाण आहे हे प्रमाण सगळं हे सीएन रेशोशी संदर्भात असतं, म्हणजे तुमची जमीन जी आहे ती पाणी जर धरून ठेवत असेल तर ताण नाही बसत धारा, ताण न बसल्यामुळे जी गर्भधारणा व्हायला पाहिजे जसं दुधाला जर ताप नाही बसला त्याचं सारखं पाणी पडत राहिलं तर ती साय नाही येतो वरती त्याला, एकदम तसंच हे फुलं आणि फळं म्हणजे साय, बरोबर आहे? मग ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं कन्फ्युजन काय होतं की मी टेक्नॉलॉजी वापरतोय मग माझी पण बाग फेल गेली, मग तुमच्या जमिनीला जरी हलकी जरी असेल पण तुम्ही ताण दिला बसला का तिला व्यवस्थित, किंवा तुम्ही पावसाळ्यामध्ये पावसाने तुमची जमीन धुवून गेली का? ही जमीन धुवून नाही गेली, म्हणजे जी जमीन धुवून जाते तिच्यामध्ये मग ती काळी असू नाही तर हलकी असो तिला ताण बसला तरी उपयोग नाही, कारण जमिनीमधला स्टोरेज संपून जातो। म्हणजे मेन गोष्ट काय की नुसतं झाडा स्टोरेज नको, जमिनीमध्ये पण स्टोरेज पाहिजे, माती स्टोरेज पाहिजे, बरोबर आहे? झाड ज्यावेळेस फुल कळी फेकायचं त्यावेळेस ते अभ्यास करतं की जमिनीमध्ये मला एवढे फळं पोसण्याची ताकद आहे का, तेव्हाच ते कळी बाहेर फेकतं। बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की चला आता काळीमध्ये माझ्या स्टोरेज आहे माल निघेल, पण माल निघेल पण तो गळून जाईल, टिकला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी। मग तुम्ही हार्मोनचा वापर करा, तुम्ही ब्रासिल राईस वापरा, तुम्ही प्लॅनोफिक्स वापरा, तरी ते गळणारच आहे, म्हणजे तुम्हाला रसायनं तेव्हाच मदत करतील जेव्हा, किंवा हार्मोन्स तेव्हाच मदत करतील जेव्हा तुमच्या झाडाकडे आणि मातीकडे काहीतरी ताकद असेल। काय वाटतं तुमचं एकंदर अनुभव आणि हा जो ज्ञान जे आपण करतोय चर्चा? आमचं स्पष्ट मध्ये स्वयंचर्याचा वापर सर्वांनी केला पाहिजे, त्याच्याशिवाय जमीन कार्बन वाढणार नाही आणि जमीन सुपीक होणार नाही, बरोबर आहे? एक तुमचा जो अनुभव आहे तुम्ही ऍपल बोर मध्ये पण वापरत केलेला आहे, तर काय अनुभव येतो ऍपल बोर? ऍपल बोरच तुम्हाला सांगतो पावसाने ना जवळजवळ 80% बागाला मालच नाही, बरं 20% माल आले ज्याने वापर तेव्हाच माल आले, आणि शिवाय मार्केटला पण आहे ना 100 रुपये क्रेटनी जादा पैसे लागले, जास्त गोडी आली पहिल्याच वर्षी। जनरली लोक सांगतात की पहिल्या वर्षी गोडी येत नाही, त्याच्यामध्ये बी तुम्हाला काय कारण वाटतं गोडी येण्याचं?
चमक बघितली ज्या शेतकऱ्यांच्या बागा फेल जातात त्यांनी अभ्यास केला पाहिजे का याच्यामध्ये असले जे फुटवे बघा याचा एकटा दुकटा फुटवा दिसतोय मध्ये परंतु तुम्ही त्या बागेत जर गेले ना तुम्हाला आतमध्ये सगळे फुटवे दिसणार जास्त गर्दी बरोबर आहे की नाही आणि मग ती गर्दी आहे म्हणजे तुमच्या झाडातला जो कार्बन आहे तो विभागून जातो आणि विभागून गेल्यामुळे तुमचं कार्बोहायड्रेट विभागून गेल्यामुळे त्याच्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे ते फॅट जसं दुधातून वेगळं व्हायला पाहिजे तसं ते वेगळं नाही होत इथं तुम्हाला तसं दिसतं याला झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो उष्णता पण मिळते आणि जे फोटोसिंथेसिस आहे याच्यामध्ये ह्या झाड पानांशी स्पर्धा नाही आहे याचं जे अन्नद्रव्य हे शेंड्यामध्ये कुठे वाया जाणार नाही हा फरक आहे तुम्ही याच्या मी पाहिलं तुमचं एवढं सगळं सेटिंग झालं आहे एवढे बंचेसमध्ये माल पण आहे पण तरी सुद्धा तुम्ही जरी पाहिलं इथे सर तुमच्या जाड कडीला स्ट्रोक येतोय बघा बरोबर आहे इथं वरती बघा सर म्हणजे कळी अजून हे स्ट्रॉंग आहे तुमची म्हणजे एकंदरीत आपण जर दोन्ही बाजूनी पाहिलं आता ह्या बाजूने सावली आहे समजा सावली जरी असली तरी माल आपण बघू शकतो की सेटिंग वगैरे सर कसं झालं बघा हे बघा शरद सर हे बघा आता हे माल जर बघितलं तुम्ही सगळा याच्या खाली जर बघा सर बघा आता पण चांगला आहे बघा ना म्हणजे साईज आणि सगळ्यात मेन गोष्ट जी आहे साईज जी आहे ती साईज पण एक एकसारखी आहे हिरवे पण आहे तर वरती बघा इथे म्हणजे काडीज बारीक आहे आणि आतमध्ये पूर्ण माल आहे बघा म्हणजे तुम्ही कुठलंही जरी झाड बघितलं तरी तुम्हाला ते चांगल्या प्रकारे माझा अनुभव असा आहे हा रासायनिक पैसे आहे ना स्वतः त्यामध्ये वापरतो वगैरे त्या स्ट्रोकच वेगळा आहे त्याची क्वालिटीच वेगळी आहे क्वालिटी स्ट्रोक लांब आणि ते पाहिलं ना ते लगेच फरक जाणवतो लगेच फरक जाणवतो तुम्ही मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही पूर्वीच्या काही डाळिंबामध्ये म्हणजे खूप चांगला पैसा कमवलेला आहे काय आलं माहिती का त्यावेळी आपली जमिनी नवीन होते नाही पण कमवला हे बरोबर आहे हा कमवला म्हणजे चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळालं लाखो रुपये ज्यावेळेस उत्पन्न मिळालं त्यावेळेस तुम्ही आणि आतामध्ये काय फरक पाहता बा तर त्यावेळी काय आलं आमची जमिनी म्हणजे सेंद्रिय कार्बन जास्त होतं अच्छा नवीन जमिनी कसदार होत्या नवीन जमिनी होत्या आम्ही म्हणजे आम्हाला काय फार ज्ञान होतं असं काही नाही तर आम्ही शेणखत भरपूर घालायचो रासायनिक घालायचो जमीन नवी असल्यामुळं भरपूर माल नाही घ्यायची जस तसं ते जमीन भिजत गेलं का बरोबर तस तसं ते जमीनचा उतरत गेला कस उतरत गेला जसं सेंद्रिय कर्ब उतरत गेला तसं जमिनी जे आहे ते वाळू सारखं ढिसळत गेलं आणि मग तस तसं जमिनीमध्ये मूलद्रव्य म्हणजे खत धरून ठेवायची ताकद आणि पाणी धरून ठेवायची ताकद सुद्धा आणि आमच्याला काय व्हायचं गवत उगलं मारा गेल्याशी गवत उगलं मारा गेल्याशी असं भयानक ते गोष्टी सगळ्यात जास्त त्याच्यामुळे जमीन अजून थोडा खत उतरत गेला जमिनीचं बरोबर आता आम्ही जेव्हा स्वतःच्या टेक्नॉलॉजी वापरत सॉल्व केलं ना तसं आम्हाला थोडं परिस्थिती चांगली वाटायला तेलाचा अनुभव कसा आहे तुमचा तुमच्या प्लॉटमधील तेलाचा म्हणजे आपण ज्या प्लॉटमध्ये 500 झाडांना स्वतःचं पूर्ण वापरलं होतं ओके पूर्ण शेड्यूल फॉलो केलं 20 झाडांना ते वापरलंच नाही अच्छा ते 20 झाडांना 100% तेल आला मागच्या वेळेस मी सुरुवात केली होती आंबे बाराला हो ओके ओके आंबे बाराला आंबे बाराला आणि मग आता ह्या प्लॉट मध्ये होता का तेल नाही याच्यात नाही पूर्वीचा पूर्वीचा भात ना म्हणजे आम्ही जिथं वापरलं तिथं तेल पूर्ण तेल अच्छा 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 तेल होतं तुमच्या लक्षात आलं होतं तेल होतं ओके म्हणजे ह्या वर्षी पण त्या विजाणला परत आला होता त्याशी म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलंय की जर सेंद्रिय कार्बन वाढवला कृषी अमृताचा वापर जर केला तर 100% तेल कंट्रोल त्यासाठी वेगळं काय करायची गरज नाही ना काय नाही पडत म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर हेल्थ जर सांभाळली तर रोग ऑटोमॅटिक कंट्रोल मध्ये आम्ही ते बघून ना आम्ही परत नवीन लागवड केलेली आकाशी झाडांची अच्छा एकदम कॉन्फिडन्स एकदम झाडी भारी मग एक तुम्ही जे शेतकरी जुने आहेत समजा त्यांना काय मार्गदर्शन कराल तुमच्या अनुभवात माझं स्पष्ट मत मी वापरले मी तुमचं दुकान चालू केलंय अच्छा शॉप पण चालू केलं चालू केलं या ना तुम्ही तुमचं शॉप कोण बघत अच्छा तुम्ही म्हणजे हे सगळं बघून तुम्ही चालू केलंय हो अरे वा छान तुमच्यासारखा अनुभवी शेतकरी जर गायडन्स करत असेल तर तुम्ही तुमच्यासारखंच बनवाल ना बाकी माझा अनुभव मला आल्यामुळे मी शॉप टाकलं आणि लोकांना सहकार्य करायचं सरसर या ना पुढे सरसर तुम्हाला मार्गदर्शन करतो हो आणि तुमची ओळख करून द्या ना थोडीशी नमस्कार मी अजित सुभाष पठारे राणा जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तुमचं काय झालंय क्वालिफिकेशन माझं बीएससी बॉटनी झाले वनस्पती शास्त्र अच्छा म्हणजे तुम्ही अग्रिकल्चर मध्येच काम केलं बीएससी मध्ये तुम्ही शेतीमधलंच बीएससी फॅकल्टी केली तर काय वाटतं किती दिवसापासून करताय तुम्ही मी शेती तसं 1.5 वर्षापासून करतोय अच्छा असं काय जास्त अनुभव नाही पण स्टार्टिंग माझी शेतीची होताना सॉइल टेक्नॉलॉजी पासूनच झाली अरे फक्त 1-6 महिने असे गेले 1 वर्ष माझं पूर्ण सॉइल टेक्नॉलॉजी सोबत गेलं अच्छा
सर सर सोबत काम करताना मग काम करत करत त्यांनी सोबत फिरत फिरत मग ही गोडी लागली. ओके ओके. ही काम करणे आता तुमच्या बरोबर मला एक तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे का. तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि तुमचा मुलगाही बी चांगला शिकण्यासारखा होता, मग तुम्ही परत अग्रिकल्चर मध्ये त्यांना मी असं शक्यतो बघायला मिळत नाही की बाबा शेतीमधून चांगली परिस्थिती असेल तर मग मुलगा पण त्याच्यामध्ये उतरला बाबा. तुम्ही कसं व्हायचं विषय नाही कसं माहिती सर आपलं सरळ आपल्या घरी ना सरळ साधन सगळी साधन साधन सगळी सर सेटल मग आपण बाहेर नोकरी करतो किती पगार मिळणार आहे काय विचार आहे तुमचे पण. म्हणजे एक हे समृद्ध विचार शाश्वत आणि समृद्ध शेतीची म्हणतो ना मी नेहमी ती हेच की शेतीची ताकद ओळखली पाहिजे आणि शेतीची जी प्रतिष्ठा आहे ना ती परत समाजामध्ये आपण आणली पाहिजे. काय मध्ये तुमचं आज शेती शेतकऱ्याची जी अशी चित्र उभं केलं ना त्यांनी तो फेटा घातलेला तो परदेशी शुरकुत्या पडलेला आकाशाकडे बघितलेला दिनवाना असा शेतकरी जो दाखवला जातो तो कुठेतरी बंद केला पाहिजे आणि असे तरुण शेतकरी दाखवले पाहिजे जेणेकरून आपल्या शेतीमध्ये एक प्रकारचा व्यावसायिकपणा येईल. आणि आम्हाला 1 लाख टक्का नोकरी भेटली ना तरी आम्हाला ती कमी वाटते याच्यापुढे क्या बात आहे व्हेरी गुड. म्हणजे हेच महत्वाचं आहे ना आणि तुम्ही तसे अनुभव घेतलेत ना. हो घेतलं. जे लोक गुडघ्यात शेती करतात ना ते लोक शेतीला नाव ठेवतात. काय म्हणजे तुमची शेती छोटी असू द्या आता मला मी कित्येक शेती किती याला महत्व नाही तुम्ही कशी करता त्याला महत्व आहे. बरोबर की नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी ग्रुप वरती व्हॉट्सअप वरती युट्यूब वरती मी कमेंट्स पाहतो की अगदी अग्री झाले पण मी मुलं बघितली त्यांना असं याच्यामध्ये जे बेसिक नॉलेज पाहिजे मातीचं महत्व किती आहे सेंद्रिय कार्बनचं महत्व किती आहे पानांचं महत्व किती आहे कॅनोपीचा काय फायदा होतो फोटोसिंथेसिस काय आहे ह्युमस काय आहे ह्या गोष्टींचं काहीच नॉलेज नाही. बरोबर नाही. सगळा अभ्यास केला पाहिजे त्यांना केमिकलचं नॉलेज आहे. मला सांगा केमिकलने शेती होते का नाही. म्हणजे याच्यामध्ये आल्यापासून सेंद्रिय कर्ब किती महत्वाचं आहे ना हे अभ्यासलं पाहिजे. नाही सर असं पण नाही आहे त्याला केमिकलचा अभ्यास नाही आहे. दुकानदाराने द्यायचं घ्यायचं आणि मारायचं एवढं एवढं नाही ते शेतकऱ्याच्या मनावर काही काहीच नाही. आता आमची आमच्या वयाची आहे नवीन काही आमच्यापासून ती आमच्या गावात आमची सुरुवात आहे. आम्ही थोडा अभ्यास करून शेती पिकवायला चालू केलं. आम्ही सगळे सक्सेस आहे. कोणी द्राक्ष सक्सेस आहे कोणी सीताफळा सक्सेस आहे कोणी कांदा सक्सेस आहे. बरं असं म्हणजे म्हणजे तुम्ही जे आता सगळ्यांना जे मार्गदर्शन करता जनरली असं बघायला मिळतं की जे अनुभवी खूप अनुभवी शेतकरी ते थोडंसं त्यांची परंपरा पुढे थांबून जाते. पण तुम्ही ही परंपरा आता गावामध्ये पसरवताय तुमच्या परिसरामध्ये 50 किलोमीटरच्या परिसरामध्ये तुम्ही विविध शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता तर कसं समाधान कसं वाटतंय एकंदरीत एक्सपिरियन्स कसा आहे. शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स इतका चांगला आहे की ते पाहून समाधान आहे. किती शेतकरी वापरतात आपल्या परिसरात. साधारण 150 शेतकरी असतील. अच्छा 150 शेतकरी वापरतात. किती वजारी सुरू करून 4 महिने लॉकडाऊन मध्ये सुरू केलं. लॉकडाऊन मध्ये बर बर बर. एक तुमचा नंबर सांगा. तुमचा सर पण तुमचा पण नंबर सांगा. आमचा माझा नंबर घ्या 83084 9226. माझा नंबर आहे 90-96-37-29-33. ओके. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज जे समजा तुम्हाला समाधान आहे काम करून किंवा जे बदल बघायला मिळत आहे यातून शास्त्रीय अभ्यास पण होतोय. हो. आणि कळतंय की आपण जिथं लात मारली तिथं पाणी काढलं असे जे म्हणून म्हणतो मराठीमध्ये की खरोखर जिथं वापर केले तिथे रिझल्टच काढली. बरोबर अशी परिस्थिती आहे. ओके चालेल. काय म्हणजे माझा एकच विचार आहे सेंद्रिय शेती करावी. स्वच्छ टेक्नॉलॉजी त्याच्या बाबतीत फार पुढे गेलेली आहे त्याचा वापर करावा एवढं सांगू शकतो. चालेल. थँक्यू सो मच. हो. Bye.